आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा असे टुटर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील आपण हंड्रेड केच्या खूपच जवळ आहोत जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपण हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी जे पण यूज केले ऑल मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल हेच मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम सुद्धा देत असतो तेथून जाऊन सुद्धा तुम्ही यूज करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली मिळून जाईल आता जर तुमच्याकडे कॅपकेट नसेल तर इथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आता तुम्हाला काय करायचं हवडू क्रिएट करण्यासाठी तुमचं कॅपकट इथे ओपन आहे कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं जो तुमचा इथे फोटो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आणि इथून ॲड करायचं आहे इथून फोटो ॲड केल्यानंतर इथे तुम्हाला रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं नऊ पॉईंट हजार रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक आहे त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून एकदा हा जो फोटो एकदा सेट करून घ्यायचा स्क्रीन बरोबर इथून एकदा परफेक्टमध्ये इथून हा फोटो परफेक्ट बसल्यानंतर सिम्पली इथे पहिल्या जुटायचे आणि ते ओवरलेचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं अगेन ॲड ओरलेवरती क्लिक करून मी जो बीट मावडीमध्ये मी जो तुम्हाला बीट मावडी दिला आहे मटेरमध्ये तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिंपली इथून ॲड करायचा आहे हा बीट मावडी येथे ॲड केल्यानंतर त्याच बीट माहुडीवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओ ऑप्शन आहे है। सिम्पली त्यावरती क्लिक करायचे त्याच्यानंतर हा जो आपल्या सॉंग आहे इथून ॲड होऊन जाईल आणि त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो वेगळा होऊन जाईल आता आपल्या काय करायचं हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायची जी लेंथ असेल ना जेवढा आपला हा म्हणजे जेवढा आपल्या हे सॉंगची लेंथ आहे तेवढीच ह्या फोटोची लेंथ आहे ती न्यायची अशा प्रकारे शेवटपर्यंत त्याच्यानंतर सिंपली आपला हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे आणि हा जो बीट माडू आहे जिथून जिथून त्यामधल्या बीट चेंज होतील तेथून हा जो फोटो आहे इथून कट करायचा आहे ते इथे तुम्हाला बघायचं पहिल्यांदी थोडं कुठे चेंज होते बीट आपली इथे चेंज होते तिथून स्प्लीट करायचं आहे पुन्हा त्या फूडचे बीट कुठे चेंज होते बघायचे इथे चेंज होते तिथून स्प्लीट करूया अच्छा फूडची बीट इथून चेंज होते तर इथून स्प्लीट करूया त्याच्यानंतर इथे आपली बीट आहे इथून अशा चेंज होत आहे इथून स्प्लीट करूया ओके इथे आपली आता बीट चेंज होईल इथे बीट चेंज होते सिम्पली त्याच फोटोवर क्लिक करूया तिथे स्प्लिट करूया अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो तुम्हाला शोर्टच्या बीट मापर्यंत इथून कट करत नाहीच कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली Uh, हा जो बीट माडू आहे हो त्यावरती क्लिक करायचं रिप्लेस ऑप्शन आहे हो त्यावरती क्लिक करून मी तुम्हाला इमोजी एन जी दिले आहे तुम्हाला हे ॲड करायचं त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं हा जो फोटो हो आहे ना तो ब्लॅक अँड व्हाईट कसा करायचा जो इल्लोन ब्लॅक अँड व्हाईट केलेला पण फ्रीमध्ये तुम्ही तशा प्रकारे तो कसं करायचं सिम्प्ली त्या फोटोवरती क्लिक तर फिल्टरचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक आहे रेट्रोच ऑप्शनमध्ये यायचं यामध्ये येथे तुम्हाला गोल्ड दोनशेचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं याची लेंथ जी आहे खालची संपूर्ण याची ॲडजेसवरती क्लिक करायचं आहे सॅच्युरेशन आहे ते संपूर्ण मायनस करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आता तुम्हाला काय करायचं आहे हे जे आपले पहिले चार फोटो सोडले ना त्याच्या पुढचे जे आपले पाचवा सहावा फोटो असेल त्यांना हा इफेक्ट द्यायचा त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला असं करत करत शोटच्या बीट मार हा जो इफेक्ट आहे इथून ॲड करत जायचा आहे तर मी पण इथून फोटो ते बराबर बीट नुसार इथून ॲड करून घेतो येथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आहे ते इथून ॲड करून घेतले ब्लॅक अँड व्हाईट सुद्धा केलेले आहे अशा प्रकारे तुम्हाला आता सांगितलं कशा प्रकारे करू शकता त्याच्यानंतर हे जे आपल्या पहिले चार फोटो आहे ना त्यामधले दोन आपल्याला आहे ना सिम्पली दुसरा जो हा फोटो आहे त्या फोटोवर त्या फोटोवरती क्लिक करायचं ट्रान्सफॉर्म ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं मिररवरती एकदा टॅप आहे त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला चौथा फोटो आहे त्याला सेम प्रोसेस करायची ट्रान्सफॉर्म वरती क्लिक करायचं मिररच्या ऑप्शन वरती एकदा टॅप करायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्या काय करायचं जो पहिला फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनचं ऑप्शन आहे तीन नंबरला त्यावरती क्लिक करून येते तुम्हाला इंज ऑप्शनमध्ये द्यायचं आहे यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल रॉक वर्टिकल नावाचा तो जो इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे त्याच्या पुढचं जो फोटो असेल तिथे आहे त्या फोटोला आपल्या रॉक हा जो इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे पुन्हा त्याच्या पुढचं जो फोटो आहे त्या फुडला आपल्या रॉक वर्टिकल जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे पुन्हा त्याच्या पुढचं जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या रॉक फोर रॉक हा जो इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे पाचवा आपल्या ते द्यायचंय त्या फोटोवर क्लिक आहे त्याच्यानंतर या फोटोला आपल्याला सिम्पली रोल इन अँड आउट वनचा जो इफेक्ट सिलेक्ट करायचा पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या रोल इन आउट आउट टूचा जो इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे आहे त्या फोटोला आपल्या सिम्पली फन मिरर टूचा हा जो इफेक्ट इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर सिम्पली त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायच आहे या फोटोला मिर टू चिट आहे सॉरी मिरर वनचं जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा वरती तुम्हाला नाव मिळून जाईल जर थोडंफार चुकलं तरी त्याच्यानंतर त्याच्या पुढचं जो फोटो आहे त्या जो फेट आहे सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर त्याच्या फुडच्या फोटो यायचं आहे या फोटोला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोट बस यायचं त्यानंतर इंच ऑप्शन मध्ये आहे यामध्ये जरा वॉर्टिकलचं जो फेट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा पुन्हा त्याच्या फुडचं जो फोट आहे तिथे यायचं आहे आणि येथे आपल्या आता कांब आहे ऑप्शन मध्ये देऊन यामध्ये फोटो आहे ना त्या फोटो कशी यायचे त्या फोटोला आपल्या स्ट्रेच अँड डिस्टोरचं जो फेट आहे इथून सिलेक्ट करायचं पुन्हा त्याच्या फुडचं जो फूड आहे त्या फोटोला आपल्या सिम्पली प्लांट वनचं जो फेट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे पुन्हा त्याच्या फुडचा फोटो आहे त्या फोटोला आपल्या बाउन्स वनचं जो फेट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो असेल त्या फोटोला आपल्या स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो फेट आहे इथून सिलेक्ट करून एक आपली राईट साईडची जी ही बाजू आहे म्हणजे इफेक्टची जी लेंथ आहे झिरो पॉईंट सेवन एस ठेवायचे आणि बरोबर नवरती क्लिक करायचे त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पहिले यायचं आहे पहिले एन्ज्यूट आल्यानंतर इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं नंतर व्हिडिओ बॅक्ट क्लिक करून इथून तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये आहे यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट हॅलो ब्लरचा मिळून जाईल तो जो इथून सिलेक्ट करून बरोबर चे नवरती क्लिक करायचे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढे आपले हे पहिले चार आहेत त्यांना ठेवायचे त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला पुन्हा पहिले एन्ज्यूटच यायचं आहे आल्यानंतर आता सिम्पली पुन्हा व्हिडिओ बॅक्ट क्लिक करून तुम्हाला स्पीडच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे यामध्ये तुम्हाला थ्री स्क्रीनचा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल सिम्पली सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक आहे हे जे इफेक्ट लेंथ असेल जेवढा आपला हा पहिले चार फूड आहे त्यांना ठेवायची त्याच्यानंतर हा जो आपला पाचवा सव्वा फूड आहे ना तिथे आहे म्हणजे चौथो सॉरी चौथा जो फुड आहे जे आपण स्प्लिट केला तेथे त्यानंतर आता आपल्या बॉडी ऑप्शन आहे त्यावरती क्लिक आहे आणि इथून तुम्हाला ग्लोइन स्लाइसमध्ये आहे यामध्ये तुम्हाला हेल फायरचा एक इफेक्ट मिळून जाईल सिम्पली तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं हे जे फेक चिन्ह असेल पाचवा आणि सहावा फोटोला ठेवायचे आणि ॲडजस्टवरती क्लिक करून येथून तुम्हाला स्पीड आहे ते सात ठेवायचे आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे त्याच्यानंतर हा जो आपला सहा सेकंदा जे तिथला फोटो आहे ना तिथे यायचं त्याच्या थोडं फुडं जसं इथे आपण आलो तशाप्रकारे इथे आल्यानंतर पुन्हा आपल्या बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर मूडच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे यामध्ये तुम्हाला स्ट्रोक मूडमध्ये आल्यानंतर स्ट्रोक नावाचा पहिलाच इफेक्ट मिळून जाईल सिम्पली इथून सिलेक्ट करून बराबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या जे पेक्षची लेंथ असेल जेवढा आपला हा सहा सेकंदाची तिथला पुढे तेवढी ठेवायची त्याच्यानंतर सिंपली आपला हा जो आठ सेकंदाची तिथला पुढे तिथे म्हणजे डायरेक्ट आठ सेकंदाची तिथे आला तरी चालेल इथे आल्यानंतर पुन्हा आपले व्हिडिओ वेगळं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शन मध्ये आहे यामध्ये तुम्हाला आर जी बी सेटचा जो इफेक्ट आहे तुम्ही जे सिम्पली इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे हे जे पेक्षची लेंथ असेल जेवढं आपला हा आठ सेकंदाची तिथला पुढे तेवढी ठेवायची फक्त दोन्ही बाजूने कमी करा थोडी थोडी जसं येथे आपण केली तशा प्रकारे त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला म्हणजे बारा सॉरी दहा आणि बाराच्या मधला जो हा फोटो आहे तिथेही त्याच्या मध्यभागी यायचा अशा प्रकारे येतल्यानंतर व्हिडिओ टू वरती क्लिक करून तुम्हाला लेन्थच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे यामध्ये तुम्हाला ब्लिंक नावाचा जो रेट आहे तुम्ही जो असेंब्लीतून सिलेक्ट करून ह्या जे ज्या इफेक्ट आहे मध्यभागी ठेवायची त्याच्यानंतर हा जो आपला बारा सेकंदाची तिथला फोटो आहे तिथे तेच आहे आल्यानंतर पुन्हा आपल्याला व्हिडिओ टू वरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्पीडच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे यामध्ये तुम्हाला थ्री लिअर मिरर हा जो एक्ट आहे तुम्ही सिम्पली सिम्पलीतून स्लाईड करून बराबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या जे फॅगची लेंथ असेल जेव्हा डॉपला हा बारा सेकंदाची तिथला पुढे तेवढी ठेवायची आणि ॲडजस्ट वरती क्लिक करून व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून फिल्टर झिरो करायचे त्याच्यानंतर त्याच इफेक्टवरती क्लिक करून डुप्लिकेट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे जी डुप्लिकेट लिअर झाली त्यावरती थोडं पोस्ट करून हा आपला आहे ना पंधरा सेकंदाची तिथला त्याला ठेवायची आणून त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला हा जो आहे ना पंधरा सेकंदाच्या ठेवल्यानंतर आपल्याला सिम्पली सतरा सेकंदाची तिथला जो फोड आहे त्याला सुद्धा ही जी लिअर आहे म्हणजे हा जो इफेक्ट आहे तो लेअरचा तो इथून ठेवायचे त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपल्याला क्रिएट होऊन जाईल तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल